नमस्कार मित्रांनो मित्रांनो रेशन कार्ड धारकांसाठी एक अतिशय महत्वाची अपडेट आलेली आहेत आता एक नोव्हेंबर पासून राज्य सरकारच्या माध्यमातून रेशन कार्ड धारकांना दोन नियम लागू करण्यात आलेले आहेत तुम्ही जर या दोन नियमामध्ये बसत असाल तरच तुमचं रेशन कार्ड हे चालू राहणार आहेत अन्यथा तुमचं रेशन कार्ड हे बंद केलं जाणार आहे आता हे दोन नियम कोणते आहेत आपण याच्यात बसत आहात की नाहीत किंवा त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर याबद्दलची माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाअंतर्गत रेशन कार्ड धारकांसाठी जाहीर आव्हान करण्यात येत आहे सगळ्यात पहिलं आव्हान करण्यात येत आहे म्हणजे सगळ्यात पहिला नियम आहे तर तो म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणी सदस्य जर मयत झालेलं असेल आणि त्या व्यक्तीचं नाव तुमच्या रेशन कार्डमध्ये अजूनपर्यंत असेल तुम्ही जर ते नाव कमी केलेलं नसेल तर तुम्हाला एकतीस ऑक्टोंबरपर्यंत पर्यंत ते नाव कमी करायचं आहे तुम्ही जर एकतीस ऑक्टोंबर पर्यंत त्या व्यक्तीचं नाव कमी केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड हे बंद होणार आहे त्यानंतर तुम्हाला तुमच्या रेशन कार्डवरती कुठलाही लाभ त्या ठिकाणी दिला जाणार नाहीत आता तुम्हाला जर त्या व्यक्तीचं रेशन कार्डमधून नाव कमी करायचं असेल तर त्याच्यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत आणि तुम्हाला कुठं हे नाव कमी करायचं आहे तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला जर त्या व्यक्तीचं नाव तुमच्या रेशन कार्डमधून कमी करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे तर त्या व्यक्तीचा मृत्यूचा दाखला लागणार आहे त्यानंतर तुमचं मूळ रेशन कार्ड लागणार आहे आणि धान्य दुकानदार तुमचा जो काही धान्य दुकानदार असेल तर त्याच्याकडून तुम्हाला संदर्भ रजिस्टरचा दाखला घ्यायचा आहे त्या व्यक्तीचं नाव कमी केल्याचा एवढे तीन कागदपत्र तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव कमी करण्यासाठी लागणार आहेत हे कागदपत्र तुम्ही तुमच्या जवळच्या सेतू कार्यालयामध्ये सुद्धा देऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या तहसीलमध्ये जाऊन सुद्धा नाव कमी करू शकता तर हे तीन कागदपत्र तुम्हाला लागणार आहेत आणि तुम्ही त्या व्यक्तीचा जो व्यक्ती मय झालेला आहे आपल्या कुटुंबामधील तर त्या व्यक्तीचं तिथं तुम्ही नाव कमी करू शकतात त्यानंतर दुसऱ्या नियम आहेत तुमच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याची जर ई केवायसी राहिलेली असेल तर त्या व्यक्तीचं नाव आता तुमच्या रेशन कार्ड मधून रद्द करण्यात येणार आहेत आता त्या व्यक्तीची ई केवायसी तुम्हाला एकतीस ऑक्टोंबर पर्यंत करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे इथं जाहीर आव्हान देण्यात आलेलं आहे तुम्ही इथं पाहू शकतात तर तुम्ही एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी ही करायची आहे तुम्ही जर एकतीस ऑक्टोंबरपर्यंत ई के वाय सी केली नाही तर एक नोव्हेंबरपासून तुमचं रेशन कार्ड हे बंद केलं जाणार आहे किंवा तुमच्या रेशन कार्डमधून त्या सदस्याचं नाव कमी केलं जाणार आहे आता तुमच्या रेशन कार्डमध्ये जर चार सदस्य असतील तर त्यापैकी एका सदस्याची जर तुमची ई के वाय सी राहिलेली असेल आणि तीन सदस्याची जर ई के वाय सी झालेली असेल तर तुमचं तीन नाव त्या रेशन कार्डमध्ये राहणार आहेत आणि एका सदस्याची ज्याची ई केवायसी पेंडिंग राहिलेली आहे तर एक नोव्हेंबर पासून त्याचं नाव तुमच्या रेशन कार्ड मधून हे काढून टाकलं जाईल आणि तुम्हाला रेशन कार्ड वरती जो काही लाभ मिळतो तर तो लाभ त्या व्यक्तीला मिळणार नाही तर तुम्हाला एक नोव्हेंबरच्या अगोदर म्हणजे एकतीस ऑक्टोबरच्या अगोदर तुम्हाला ही दोन कामं पूर्ण करायची आहेत पहिलं तुमच्या कुटुंबातील जर कोणी सदस्य मयत झालेलं असेल तर त्या व्यक्तीचं नाव तुम्हाला तुमच्या रेशन कार्डमधून कमी करायचं आहे आणि दुसरा नियम आहेत तुमची जर ई केवायसी कुटुंबातील कुणाचे एखाद्या सदस्याची राहिलेली असेल तर सी ती ई केवायसी तुम्हाला पूर्ण करायची आहेत एकतीस ऑक्टोंबर पर्यंत तुम्ही एकतीस ऑक्टोंबर पर्यंत हे जर दोन कामं केली नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं किंवा ई केवायसी केली नाही तर त्या सदस्याचं नाव तुमच्या रेशन कार्डमधून हे काढलं जाऊ शकतं तर तुम्हाला ही दोन कामं पूर्ण करायची आहेत आता ई केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही ई केवायसी ही तुमच्या गावातील जो काही धान्य दुकानदार असेल तर त्याच्याकडून तुम्हाला ई वाय सी करायची आहे जो रेशन वाटतो तर त्या धान्य दुकानदाराकडे जाऊन आपल्याला ई केवायसी ही करायची आहे तुमच्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती होती तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आपण असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ हे घेऊन येत असतो पुन्हा भेटूया असेच एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र